विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे, पण मवियामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर एकमत होण्याची चिन्ह नाही आहेत। मुख्यमंत्री पदाचा मवियाचा चेहरा कोण यावर तिन्ही पक्षात जोरदार घमासान सुरू आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या काँग्रेसचं विमान हरियाणा निवडणूक निकालानंतर जमिनीवर आलंय। उद्धव ठाकरेंनीही आता संधी साधत आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आता पाठिंबा तुमच्या सगळ्यांचा साक्षी मिळेल। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना काय टोला लगावलाय हे पहा। कधीही महाराष्ट्रामधली परंपरा आहे की आपण जेव्हा विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कोणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही। मवियाला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची गरज नाही असं म्हणणाऱ्या शरद पवार यांचंही परिवर्तन झालं आणि नातू रोहित पवार यांच्या त्यांना भावी मुख्यमंत्री दिसायला लागलाय का असा प्रश्न अनेकांना पडलाय। मुख्यमंत्री पदासाठी एकत्र आलेले तीन पक्ष महाराष्ट्राला समर्थ पर्याय देऊ शकत नाही हे मतदारांच्या लक्षात येऊ लागलंय। जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।